नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो, आज गोपालकाला आहे। तर गोपालकालानिमित्त आपण दापोलीला हंडी आहे। तर मित्रांनो, आता हंडी बघण्यासाठी आपण दापोलीमध्ये जाणार आहोत। मित्रांनो, कशा प्रकारे कोणती कोणती हंडी आहे ही पाहण्यासाठी आपण दापोलीत चाललो आहे। मित्रांनो, माझा भाऊ आहे सोबत, बाईकवर आम्ही चाललो आहे। तुम्ही पाहत असाल मागे रस्ता आहे। तर मित्रांनो, आता आपण बांतिवऱ्याच्या जंगलामध्ये आहोत, म्हणजे फॉरेस्टरचा जागा आहे। तर तिथे आपण आहोत आता, आणि लवकरच आपण दापोलीमध्ये जाणार आहोत। आणि तिकडे जी मजा येणार आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जर कोणी नवीन असेल मित्रांनो, तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आपला हंडीचा। मित्रांनो, फायनली आपण आता मौजे दापोलीमध्ये आता जाणार आहोत। मौजे दापोली आलेली आहे जवळ, आणि मौजे दापोलीतून आपण आता दापोलीमध्ये जाणार आहोत। पहिला आझाद मैदानावर बघूया काय काय तयारी चालू आहे की काय झालं आहे नक्की, कारण खूप टाईम झाला, आता 4 वाजलेत आहेत। तर मित्रांनो, कशाप्रकारे आपण आता तिकडे पोहोचणार आहोत ते तुम्ही पाहत राहा। आता मौजे दापोली आली आहे जवळजवळ, मौजे दापोलीतून आता सीधा आपण आझाद मैदानाकडे जाणार आहोत। खूप सुंदर असं वातावरण आहे मौजे दापोली देखील। पुढे देखील हंडी आहे। मित्रांनो, दापोलीमध्ये आगमन झालंय। तर मित्रांनो, ही हंडी आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या बंगल्यासमोर आम्ही आलो आहोत, आणि इथे हंडी बांधले, खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे हंडीला, छान वाटतंय। आणि ही त्यांच्या इथे समोर घरासमोर लावलेली हंडी आहे, खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे। मंडप देखील सुंदर असा बांधलेला आहे, तुम्ही पाहू शकता। स्टेज झाले त्या दोन्ही, आणि ही बॅनरबाजी केलेली आहे, निष्ठा दहीहंडी उत्सव। चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये चौकामध्ये
तर मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजले आहेत. आत्ता आपण आहोत छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या जे बंगला आहे त्या बंगल्यासमोर. आता जी हंडी बांधली आहे, आपण 3 वाजता आपण गेलो होतो तिथे, परंतु आता रात्री काय कशाप्रकारे कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी आपण आता तिकडे जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे जे सजावट केलेली आहे, रंगरंगोटी केलेली आहे, आजूबाजूला बॅनरबाजी केलेली आहे ती आता आपण पाहणार आहोत. काही डान्स आहेत तिथे देखील. तर आता आपण जाणार आहोत दळवी जे बंगला आहे त्यांचा, दळवींचा, तर तिकडे आपण जाणार आहोत. मित्रांनो, काळोख खूप झाला आहे त्याच्यामुळे थोडं अंधक दिसतंय. तर मित्रांनो, ही माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची बंगल्यासमोर हंडी बांधली. तर मित्रांनो, खूप मस्त वातावरण बनलं आहे. सर्व गोविंदापत तिथे आलेले आहेत. ही मानाची हंडी आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्सद्वारे आपल्यापर्यंत पोचवा. आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत पोचणार आहे. सगळे 2-3 लावण्या होती. सगळे 2-3 लावण्या.